सर्वप्रथम हे बाहीचं भाग असा अंथरून घ्यायचं आहे. सरळ ठेवलेलं आहे ती बाजू, ही उलटी बाजू आहे त्याची. त्याच्यावरती हे अस्तर अस्तरचं कटिंग केलेलं आहे आपण. अस्तरचं कटिंग आपण बाही उंची अधिक 1 इंच असं केलेलं आहे. तर हे वरती 1/2 इंच शिलाई मार्जिन साठी हा सेंटर आहे. आणि त्यानंतर खाली हे 1/2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे, हे दुमडण्यासाठी येते. हे अशा पद्धतीने हा सेंटरला सेंटर इथे मिळवून घ्यायचा आहे. हा सेंटर आहे खालचा आणि हा वरचा सेंटर. सेंटरला सेंटर अशा पद्धतीने आपण मिळवून घेतलाय. अशा पद्धतीने हे अस्तर याच्यावर ठेवायचंय खालच्या भागावर. आणि त्या 1/2 इंचाची जी आपण मार्किंग केलेली त्याच्यावरती सरळ टिक मारून घ्यायची. हे दोन्ही भाग सारखे धरायचे आहेत खालच्या वरचा. अशा पद्धतीने ही सरळ टिक मारल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा कट करून टाकायचा. त्यानंतर हे कापड अशा पद्धतीने करून घ्यायचं इथे नखाने. ही बाजू प्लेन सेट करायची म्हणजे ते व्यवस्थित राहत. आणि यावर एक दाब टिक देऊन घ्यायची. अशा पद्धतीने दाब टिप देऊन झाल्यानंतर हे सरळ करायचं आणि पुन्हा एक दाब टिप द्यायची. कापड वारंवार हाताने असं सरळ करायचंय म्हणजे कुठे घडी पडणार नाही. अशा पद्धतीने टिप मारून झाल्यानंतर हे असं धरायचंय. आणि जसं आपण हे केलंय त्या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची. पूर्ण पॅक करून घ्यायचं खालच्या कापडाला. खाली ब्लाऊजच्या कापडावरती अस्तर सेट करून घेतल्यानंतर हा मध्ये सेंटर आहे तर इथून घडी मारायची आहे या पद्धतीने. अशा पद्धतीने घडी मारून घेतल्यानंतर हे पुन्हा एकदा चेक करायचंय सगळं. अशा पद्धतीने बाही चेक करून घ्यायची. 6.5 अधिक 1/2 इंच बरोबर 7 इंच इथे झालेलं आहे. हे 1/2 इंच शिलाई मार्जिन आहे इथे. त्यानंतर इथून इथे 8.25 इंच अधिक 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन. दंड घेराचे निम्मे दंड घेर 14 इंच आहे तर 7 इंच इथे. हे इथून इथे असं तिरका आखून घ्यायचंय. त्यानंतर याच्या पुढे पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे इथून इथे असं जोडून घ्यायच. अशा पद्धतीने बाहीचा आकार चेक करून घ्यायचा आहे. आणि मग एक्स्ट्राचे कापड कट करून टाकायचे. सेंटरला नॉच मारून घ्यायचा. त्यानंतर हा पुढील भाग 1/2 इंच आतून कट करून टाकायचा.
अशा पद्धतीने बाही तयार होते.